गुरुजी या घरात पहिल्यांदाच असं काहीतरी विचित्र घडलंय आणि त्याचे आम्ही परिणामही भोगलेत. प्लीज तुम्हीच सांगा ना काही पर्याय, आम्ही काय करायचं ते. तुम्ही काही करायची गरज नाही. का नाही? कारण त्याने ते करायला हवं, त्यानेच करायला पाहिजे. त्या व्यक्तीने किमान दोन दिवस निर्जळी उपवास करायचा. किमान 2 दिवस सकाळी 1/2 कप गोमूत्र प्यायला द्यावे. आणि अनवाणी देवळात जाऊन देवाला एक नारळ व्हायला सांगा. हा, आणि महत्वाचं म्हणजे तिथून घरी आल्यानंतर त्या व्यक्तीने गोमूत्राने हे घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यावे. तरच या घरामध्ये वास्तुदेवता नांदेल आणि त्या माणसाच्या मनातले जे काय कुविचार आहेत ते निघून जातील. हे बरं झालं गुरुजी, त्या व्यक्तीला शिक्षा मिळायलाच हवी. पण अशी शिक्षा असेल तर त्यासोबत पुण्य सुद्धा मिळेल. बरं, मी निघतो आता. काही लागलं तर नक्कीच मला कळवा. पण मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कृपया विसरू नका. तुमची दक्षिणा थांब, मी देतो. शुभम भवतु. मी करेन निर्जळी. मी अनुमानित देवळात सुद्धा जाईन, नारळ सुद्धा वाहीन. आणि गोमूत्र आत्या, हीच योग्य वेळ. तू घरच्यांसाठी हे केलंस ना तर घरातले सगळे प्रॉब्लेम्स ना धूम ठोकून पळून जातील. आत्या, आपण सगळे अगदी सुखरूप, सुरक्षित आणि आनंदात राहू. हे सगळं तुला सगळ्यांसाठी करायचंय, करशील ना तू? हो 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 हो, मी करेन. Thank you.